विद्यार्थी मित्रांनो झेप या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर चला तर मग मित्रांनो आपण आजचे चाळीस प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या भाज्या मधुमेह विकारासाठी उपयोगी पडतात तर याचं योग्य उत्तर आहे वांगी आणि हे मधुमेह रोगासाठी उपयोगी पडणारी भाज्या आहेत चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा वनस्पतीच्या बीजामध्ये कोणत्या भागाचा समावेश नसतो तर पर्णपाते याचा समावेश नसतो बीजावरण असतं आधी मूळ असतं बीजा बिल असतात भुईमुगासाठी कोणत्या खताची जास्त गरज असते स्फुरत खताची जास्त गरज असते चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळामधील उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर हायड्रोकुलिंग असं म्हटलं जातं टोमॅटोची संकरित बियाणे वापरल्यास उत्पादनात किती टक्के वाढ होते टक्के वाढ होते कोणत्या पिकाच्या हिरव्या पानावर मॉलिक व ॲस्कॉलिक आम्ल तयार होते हरभरा या पिकाच्या पानावर मॉलिक ॲसिड तयार होत असते चला मित्रांनो तुम्हाला जर एक हजार प्रश्न हवे असतील कृषी घटकावरील व्हॉट्सअप पी डी एफद्वारे तर शंभर रुपयाला एक हजार प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मिळून जाणार आहेत तर तुम्ही मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट आणि हे प्रश्न मिळवायचे आहेत मित्रांनो स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला एक हजार प्रश्नांची पी डी एफ मिळून जाईल चला मित्रांनो पुढे प्रश्न बघा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम कोणत्या माध्यमावरून लोकप्रिय झाला तर दूरदर्शन माध्यमावरून लोकप्रिय झालेला आहे कोकण विभागात खालीलपैकी कोणते महत्वाचे अन्नधान्याचे पीक घेतले जाते तर कोकण विभागामध्ये जास्त करून काय घेतलं जातं भात घेतला जातो, जातो। जगातील सर्वाधिक दूध देणारी शेळी खालीलपैकी कोणती सानेन ही शेळी जगातील सर्वाधिक दूध देणारी शेळी आहे पशु शेती टिंबटिंब टक्के मिथेन वातावरणात सोडण्यात कारणीभूत ठरते तर एकवीस टक्के मिथेन वातावरणात सोडण्यात कारणीभूत ठरते कोकम झाडाच्या वाढीस कोणत्या प्रकारचे हवामान चांगले मानवते उष्ण व दमट हवामान चांगले मानवते हवामानातील कोणत्या बदलामुळे फळगळ होते उच्च तापमानामुळे फळगळ होत असते भात पिकासाठी पर्जन्यमान डॅडॅश मिळून मी मी अधिक असणे आवश्यक आहे आठशे आव जास्त असणं आवश्यक आहे कोरडवाहू शेतात कोणत्या जातीच्या हरभऱ्याची लागवड करावी विजय दिग्विजय फुलवे विक्रम हे सर्वच जातीची लागवड केली तरी चालते शेती लायक जमिनीचा सामो टिंबटिंब या प्रमाणात असल्यास आस योग्य मानतात तर साडेसहा ते साडेसात एवढा सामू असणं गरजेचं आहे उत्पादनासाठी वापरावयाचे कर्ज कोणत्या प्रकारात मोडतात अल्प मुदत कर्ज या प्रकारात मोडतात लेंडी खतामध्ये स्फुरताचे प्रमाण किती असते शून्य पॉईंट छप्पन टक्के इतके असते डॉक्टर नॉर्मर बोररा बोरलाँग यांनी कोणत्या पिकावर संशोधन केले गहू या पिकावर संशोधन केले चिंचेची कोणती जात अधिक उत्पादनक्षम आहे प्रतिष्ठान ही चिंचेची जात अधिक उत्पादनक्षम आहे हरभऱ्याचा मर रोगाची लागण मुख्यत्वे कुठे होते तर मातीमध्ये होत असते माशापासून तेल काढण्यासाठी कोणत्या जातीच्या माशाचा उपयोग केला जातो वाघाडी या माशाचा उपयोग केला जातो आंब्याची कोणती जात लोणचे तयार करण्यासाठी शिफारस केली जाते आंब्याची कोणती जात लोणचे तयार करण्यासाठी शिफारस केली जाते करेल नावाची जात लोणचे तयार करण्यासाठी शिफारस केली जाते काळ्या जमिनीतील कोणत्या मर्दा खनिजामुळे पाण्याचे शोषण अधिक होते मॉन्ट मोरिलो नाईट या खनिजामुळे होत असते राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे फळबागा लागवड ही योजना पिकलेल्या केळीत कोणता अन्न घटक सर्वाधिक प्रमाणात असतो शर्करा अन्न घटक सर्वाधिक प्रमाणात असतो कृषीमालाच्या निर्यात उत्तेजनासाठी कोणत्या संस्थाचा मोठा वाटा आहे अपेडा या संस्थेचा मोठा वाटा आहे गळीत धान्यामधून खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचा पुरवठा होतो स्निग्ध पदार्थाचा पुरवठा होतो कोणत्या किडीच्या नुकसानीच्या प्रकारावरून तिला खरड्या असेही म्हणतात फुलकिडे हे याच योग्य उत्तर आहे कांदे व बटाटे स... त्यांना फुटू नये म्हणून सॉरी त्यांना फुटू नये म्हणून कोणते रसायन वापरलं जात योग्य उत्तर आहे जिब्रेलिक ऍसिड वापरलं जात फुलझाडाच्या फांद्या खुडल्यामुळे कोणता परिणाम मिळतो फुलाचा आकार मोठा होतो लक्षात आहे फुलाचा आकार मोठा होत असतो सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते वीस टक्के एवढे सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण असते फळे टिकवण्याच्या पद्धतीत किती टक्के मिठाचे द्रावण वापरतात पंधरा ते वीस टक्के मिठाचे द्रावण वापरतात आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जात आहे मका या पिकाची आफ्रिकन टॉयल ही जात आहे देशात वायदे बाजार ही पद्धत कोणत्या शेतीमालाच्या विक्रीसाठी प्रचलित आहे हळद या पिकाच्या विक्रीसाठी प्रचलित आहे कोणती झाडे नवीन परिस्थितीशी लवकर जमवून घेतात तरुण झाड नवीन परिस्थितीशी लवकर झुळ जुळवून घेत असतात मत्स्य उत्पादनात वाढ होण्यासाठी कोणती क्रांती झाली तर मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी नील क्रांती झाली देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे पूर्व भागामध्ये सिंचनाचे क्षेत्र कमी आहे हिर हिरवळीच्या खत तयार करण्यासाठी भारतातील प्रमुख पीक कोणते तर धैंचा हा हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख पीक आहे कापसाचा धागा त्या कोणत्या भागापासून मिळतो तर क फळापासून लक्षात ठेवा फळापासूनच तयार होतो कापसाचा धागा शेतमालास आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे खालीलपैकी कोणास हितकारक असते शेतकऱ्यांना हितकारक असते परीक्षेपूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक हजार प्रश्नांचा संग्रह जर हवा असेल तर पन्नास शंभर रुपयामध्ये एक हजार प्रश्नांचा संग्रह मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका तर हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आणि जीपे फोनपे आहे तर नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद